नमस्कार मित्रांनो, आपल्या श्लोक पंचाळमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हे आमची वाडीची जी विहीर आहे तिथे आम्हाला पाणी भेटतं. तिची आज पूजा आहे, तर आपण ती कशी करतात पूजा वगैरे ते सगळं दाखवतो. जेवण सुद्धा आहे. मी, माझी आजी आणि माझा दादा आता विहिरीच्या पूजेला चाललोय. जी नदीवर विहिरीची पूजा आहे त्यासाठी चाललोय. तर चला जाऊया आपण. अब चले मत कर, गांधी के पैर पड़ दाद नहीं धोखा है, ये एक मौका है. हि बघ आमची नदी आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून पाणी सगळं आटलंय. आणि पावसाळ्यात ही नदी खूप मोठी आहे, तिकडंपर्यंत तुम्ही बघू शकता. आता मी या सुकलेल्या नदीतूनच चालतो आहे, जी पावसामध्ये पूर्ण भरलेली असते आणि आता उन्हाळ्यात पूर्ण सुकी आहे. ज्या विहिरीची पूजा आहे ती ही विहीर आहे. तुम्हाला दाखवतो पाणी गोडं वगैरे. विहिरीला 3 वर्ष झाले आणि पाणी बी तुम्ही मला पण येतोय जंगलात अशी विहिरीची पूजा करणं हे मी पहिल्यांदाच असं अटेंड करतोय. तर अशी पूजा अटेंड करायला खूप मस्त वाटतंय, खूप मजा येते जंगलामध्ये. जंगलामध्ये सगळे वाडी एकत्र आलेले आहे आणि खूप मजा वाटते. नाही इथे पोर वस्त्र उपवस्त्र आदिक्षांनी आदित्यादि देवदाठ्यो नम जमीदार पाहिजे.
महाप्रसाद सुद्धा आहे बघा जेवण बनवायचा. आता महाप्रसादची पंगत बसते, आपण आता जेवण बसतो. मुलांमध्ये असं पंगत लावून जेवायला बसणं ही काय मजा आहे ना, ते काही औरच आहे. खूप भारी वाटतं एकदम असं जंगलामध्ये जेवायला बसायला. नमस्कार. आता वाडीतील काही मान्यवर व काही प्रतिष्ठित जी मंडळी आहेत त्यांचा सत्कार समारंभ चालू आहे. सत्कार सन्मान चिन्ह देऊन या पोपळी कुटुंबियांचं एक आभार व्यक्त करूया. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. सन्मान चिन्ह या पोपळी कुटुंबियाला इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघा. ही विहीर बनवताना ज्या ज्या लोकांचा मदतीचा हात लागला आहे, ज्या लोकांनी सहकार्य केलं, त्या सगळ्यांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे. आता कार्यक्रम समाप्त झालाय. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, कमेंट करा.